सगळे खाऊन पिऊन तर्राट ना. अरे बापरे, जॉन इलिव्हर सर, निर्मिती ताई, भरत जाधव सर. मी MBBS म्हणजे मी डॉक्टर नाही, माझं नावच आहे MBBS, मिस्टर बालाजी बबरुआन सूळ. पण तुम्हाला लॉंग फॉर्मचा झेमेला कळते म्हणून तुम्हाला सांगतो, पण आमच्या गावामध्ये जर मी MBBS म्हणलं ना, तर मूतखड्याचे पेशंट, शुगरचे पेशंट, हागवण लागली, टाळू पडली, कुत्रं चावलं की माझ्याकडेच येते डॉक्टर म्हणून. म्हणून मी माझं नाव फक्त बालाजी सूळ सांगतो आणि लातूरचा म्हणून सांगतो. लातूरहून भरत जातो सर, तुम्हाला आठवलं का? 2 दिवस तुम्ही तिकडे शूटिंगला होतो पिक्चरसाठी, आणि आपण दोघांनी एकाच पिक्चरमध्ये काम केलं. त्या पिक्चरमध्ये माझा लय मोठा सीन होता, इकडून यायचं आणि तिकडं जायचं, आणि एकच डायलॉग होता, फक्त व्हायकी म्हणायचा, आणि ती पण एकदा चौघ म्हणायची. पण ती पिक्चर नंतर आला नाही, तेव्हा मला कळालं, जॉनी सर जसे आपले जोक बाउन्स होतात तसे पिक्चर बी बाउन्स होतात. अरे वा, आपल्या स्किट बाउन्स होतात. पण तुम्हाला सांगतो की आमच्या गावामध्ये ती 2 दिवस लय मजेशीर होते. जिकडं जाओ तिकडं भरत जाधव, भरत जाधव, भरत जाधव, एवढं क्रेज होतं, एवढं क्रेज होतं की त्या 2 दिवसामध्ये जेवढी लेकरं जन्माला आली तेवढ्यांचं नाव भरतच ठेवलं. सगळ्या महिलांच्या ओठावर भरत जाधव, भरत जाधव, भांडे बी घासताना भरत जाधव, भरत जाधव. जात्यावरच्या ओव्या पण बदलल्या, भरत आला पर. की दुःख आहे का सुख आहे मला अजून बी कळालं. पण रात्री झोपताना सुद्धा भरत जाधव, घुरताना महिला सुद्धा भरत जाधव म्हणत आहे. कशा? जशी यांची मेकअप रूम मधून एंट्री झाली महिला, भरत भरत नवरा, येडे मी तुझा भरत, मी तुझ भरत भरत भरत. नवरा म्हणला हिची पायली भरत आल्या, पायली भरत नाही सायली, माझं नाव सायली. आणि तो भरत, सायली भरत, एवढं अवघड झालं तुम्हाला सांगतो. पण त्या 2 दिवसामध्ये आमच्या गावचे लोक हावडा पावडा टिकाव खोऱ्या घेऊन, गाई म्हशी मेंढ्या सगळे घेऊन, म्हातारे कोतारे तिथंच तिथंच खिचडी खाल्लेले. तुमच्या लोकांमध्ये आमच्या लोकांमध्ये फरकच कळला. तेवढ्या गडबडीमध्ये भरत जाधव सरांनी आमच्या वरच्या आळीतल्या शांताबाईच्या ताटामधली खिचडी खाल्ली. ती ताट अजून बी आमच्या ग्रामपंचायतीच्या काचामध्ये ठेवलंय तिकीट लावून बघायला. पण सर तुम्हाला सांगतो, तुमच्या चित्रपटामध्ये रोल मिळावा म्हणून मी लय मोठा वशिला लावला होता आमच्या गावच्या सरपंचाचा. मी त्याला म्हणलं, बाबा माझा वशिला लाव, पण ही 12 महिने 24 तास कानातला मळ काढतंय, हिकडून नाही असं काढणार, ही येड्या मायचं शहाणं लिकरू इकडून काढणार. मी म्हणलं, ओ माझा रोल वाढवा. ही जो कोण आहे, ही जो अख्ख्या गावात चर्चा तुमची, आणि ह्याला माहीत नाही हिरो कोण आहे. ही जो कोण आहे, ही जो अहो भरत जाधव आहे, भरत जाधव, भरत जाधव. अरे ये द्या, माझा तो लहानपणीचा मित्र आहे, ये द्या. आम्ही दोघांनी अंगूत केली की एकाच तावेलने अंग पुसायचो. अजून बी माझं तावेल त्याच्याकडेच आहे द्या. मी म्हणलं, अहो आपल्या शेतात काम करणारा भरत नाही हो, तू चित्रपटामधला भरत जाधव, चित्रपटामधला भरत जाधव. अरे तुझ्यापेक्षा मी 56 उन्हाळे जास्त खाल्लेत. आणि पावसाळे? अरे आपल्याकडे पाऊस पडतायच कुठं, म्हणून 56 उन्हाळे खाल्लेले. ये द्या, चल बघ माझी ओळख कशी आहे, चल मी जातो. तिथं गेलो सर, तुम्ही त्याच्याकडे लुकच दिला नाही. मी म्हणलं, पचका पचका कसं? अरे अजून बी माझं तावेल त्यांच्याकडे आहे ना, त्यांना गिल्टी फील व्हायले, गिल्टी फील. पण सर तुम्हाला खरं सांगतो, तुमची त्यांची ओळख होती का नाही मला माहीत नाही, पण त्या मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये आमच्यासाठी ती 2 दिवसाची दिवाळी होती, आमच्यासाठी ती 2 दिवसाची दिवाळी होती. थँक्यू. हाय, माझं नाव रोहित पोळ. आम्ही सगळे मित्रांना एकदा पिकनिकला गेलो होतो काश्मीरला, आणि आम्ही घरी लोणावळा सांगितलं, तर आपण एरविकाचा फोटो काढताना बिअरच्या बाटल्या लपवतो. तसं ह्यावेळी आम्हाला काश्मीरचा बर्फ लपवायचा होता, कारण आम्ही घरी लोणावळा सांगितलं. तर आम्ही त्या दिवशी एअरपोर्टला गेलो, तर तिकडं आमच्या ग्रुपमधली एक मुलगी आलीच नाही. तिने मला फोन केला आणि सांगितलं की मला यायला जरा उशीर होतोय, तर तेवढं पायलटला सांगून विमान थांबव. नंतर मी फोन ठेवला आणि पायलटला शोधायला आतमध्ये गेलो,
पायलटला शोधतोय मला काय पायलट सापडतच नाही. म्हणून तर मी एका काउंटरला गेलो, तिकडे एक मुलगी होती. मी त्याला विचारलं की आमची एक मैत्रीण जरा उशिरा येते, तर ते विमान कसं थांबवायचं? आता अनाउन्समेंट झाली, तू ऐकली नाही? मी म्हणलं इथं एअरपोर्टवर खूप काय 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 होते, मी एकटा कुठं कुठं लक्ष देऊ? ती म्हणली तसं नाही, आता अनाउन्समेंट झाली की काश्मीरला जाणारं विमान एक तास उशिराने येते. म्हणलं अच्छा ठीक आहे. ती म्हणली टेन्शन नका घेऊ, रिलॅक्स व्हा. असं बोलत बोलत तिने डेस्कवरचं एक चॉकलेट उचलून मला दिलं. मग मी त्याला हॅपी बर्थडे बोललो. ती म्हणली माझाच वाढदिवस नाही. म्हणलं आयुष्य पत, हिचा वाढदिवस नसताना सुद्धा हिने मला चॉकलेट दिलं. म्हणलं काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी स्पेशल आहे. मी मागे वळून बघितलं तर माझे मित्र. आता ही गोष्ट माझ्या मित्रांना कळता का म्हणे? कारण इतक्यात मला माझं रिलेशन लोकांसमोर आणायचं नव्हतं. मग मी हळूच तिच्याजवळ गेलो आणि तिला बोललो, हे बघ तुला प्रेम करायचं आहे तू कर, पण फक्त कोणाला सांगू नकोस. तिने रक्तपणे माझ्या कानाखाली मारली. मी असं गालावर ते हात ठेवलं आणि माझ्या मित्रांकडे गेलो. माझे मित्र म्हणाले काय रे भेटलं का पायलट? म्हणलो हो हो, अरे तो पायलट तर आपल्या ओळखीचाच आहे बाजूच्या मंडळातला. चला ठीक आहे ठीक आहे, अरे तुझ्यासाठी काय पण. आता तो ब्रेकवर पाय ठेवून बसले. तर थोड्या वेळाने आमची मैत्रीण आली, मग सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या, आम्ही आत गेलो. तर आम्ही गेट क्रॉस केल्यावर बघतोय तिकडे एक बस आली आणि सगळे लोक बसमध्ये बसून चालले आहेत. म्हणलं काय येडी लोक आहेत ही, जर बसनेच जायचं होतं तर एअरपोर्टला कशाला आली? तर तिकडे ना दोन गार्ड आले, एक मेल एक फिमेल. तर मेल गार्ड आम्हाला म्हणला काय रे तुम्ही काश्मीरला चाललाय ना? आम्ही हो, ते विमान तुमच्यासाठी थांबलंय. तर सगळे मित्र माझ्याकडे कौतुकाने बघतायत, कारण त्यांना वाटतं की विमान मी थांबवलं. नंतर तो गार्ड म्हणला अरे चला चला बसा बसमध्ये. तर आमच्यातला एक जण म्हणला ए जाड्या आम्ही ना विमानाचं तिकीट काढलंय, आम्ही नाही बसमध्ये बसणार. मग तो गार्ड आमच्या सगळ्यांच्या पाया पडला आणि आम्हाला म्हणला मला हाच तर दिवस बघायचा होता. मी सोडतो नोकरी, मी चाललो. आणि तो निघून गेला. नंतर ती फिमेल गार्ड होती, ती आम्हाला म्हणली अरे बाळांनो तुमचं चुकतंय, असं नाही, ते विमान रनवेवर ते असतं, तिकडे घेऊन जाण्यासाठी बस आली. असं बोलून ती माझ्याकडे बघून हसली. मी माझ्याकडे बघून हसली. अख्ख्या जगात कधी कोणी माझ्याकडे बघून हसलं नव्हतं. खरंच म्हणजे जर मी मित्राला गुदगुले केलं ना तरी तो थुकायचा माझ्या तोंडावर. पण हसायचा नाही. पण ही माझ्याकडे बघून हसली म्हणजे काहीतरी स्पेशल, काहीतरी स्पेशल. आता ही गोष्ट माझ्या मित्रांना कळता कामा नाही, कारण इतक्यात मला माझं रिलेशन लोकांसमोर आणायचं नव्हतं. मग मी तिला साईडला घेऊन गेलो आणि म्हणवलं हे बघ तुला प्रेम करायचंय तू कर, पण फक्त कोणाला सांगू नकोस. तर तिने मला उचललं आणि बसमध्ये फेकलं. गेल्याच महिन्यात डिवोर्स झाला आणि आला मोठा प्रपोज करायला. नंतर आम्ही विमानाच्या जवळ गेलो. म्हटलं हे सगळं ना माझ्यामुळे झालं, आपण आतमध्ये जाऊन कोणाला तरी सॉरी म्हटलं पाहिजे. नंतर मी असं विमानात चढत असताना स्टार्टिंगलाच एअर हॉस्टेस होती, ती म्हणली वेलकम सर. मी म्हटलं सॉरी. तर आमचा विमान उडाला आणि प्रवास असा सुरू झाला. तर ते तिकडं ना असे वेलकम स्नॅक्स म्हणून सगळ्यांना असे चॉकलेट देत होते. तर ते चॉकलेट देत 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 माझ्यापर्यंत आली आणि वळाली. मी म्हटलं आयलं हे प्रत्येक साई भंडारात माझ्यासोबत होते. तर तितक्यात एक समोरच्या सीटवरची मुलगी माझ्याकडे बघून म्हणते माझ्याकडे दोन चॉकलेट आहेत, त्यातलं मी एक तुला देते. गाई शपथ, अख्ख्या जगात माझ्यासोबत असं कधी घडलं नव्हतं. म्हणजे तर मी एक्झामच्या वेळी माझ्या मित्राला म्हटलं ना की तुझ्याकडे दोन पेन आहेत त्यातलं एक मला दे, तरी तो म्हणायचा मी आज खूप अभ्यास केला आहे मी दोन हातांनी लिहिणार आहे. पण हिने असं नाही केलं, म्हटलं काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी स्पेशल. मग मी तिच्याजवळ गेलो, हळूच तिला म्हणलं हे बघ तुला प्रेम करायचं तू कर, पण फक्त कोणाला सांगू नको. थँक्यू सो मच.